नमस्कार, मी प्रांजल। आपण पाहतात पी एम न्यूज मराठी। बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। खालापूर तालुक्यातील वावोशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वालचंदशेट ओसवाल व त्यांच्या पत्नीला आज सकाळी मंदिरातून घरी परतत असताना गावातील महेश मुरलीधर कडू यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। याबाबत वालचंदशेट ओसवाल यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तशी रितसर तक्रार नोंदवली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मारहाण करणारा महेश कडू याची आई रंजना मुरलीधर कडू या थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढल्या व त्यात त्यांचा पराभव झाला आणि वालचंदशेट ओसवाल यांनी निवडून आलेल्या सरपंच अश्विनी शहासने यांचे काम करून त्यांना निवडून आणले म्हणून त्याला राग आला होता। आज सकाळी वालचंदशेट ओसवाल व त्यांच्या पत्नी मंदिरातून पूजा करून घरी परतत असताना महेश कडू याने या दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली। नंतर वालचंदशेट ओसवाल व त्यांच्या पत्नीला महेश कडू व त्यांच्या कुटुंबियांनी काठ्यांनी व रॉडनी मारहाण केल्याची बाब पी एम न्यूजशी बोलताना वालचंदशेट ओसवाल यांनी सांगितली। या घटनेनंतर त्यांनी खालापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असल्याचेही सांगितले। काय माहिती दिली आहे ओसवाल दाम्पत्याने पाहूयात। मी वालचंद लंबोजी ओसवाल राहणार वावोशी, माझी सरपंच आहे। मी नित्य नियमाप्रमाणे देवळाची धोतर नेसून पूजा करायला गेलो होतो। पूजा आटपून मी बाहेर येत होतो माझ्या घराकडे, तेवढ्यात महेश मुरलीधर कडू यांनी मला तुझ्या आईला मी हे करतो ते करतो अशी गलिच्छ शिवी देऊन तुला मी ठार मारणार आहे। मी माझ्या अजंगीला आशाला आवाज दिला आणि त्याचा पाठलाग केला, तेवढा तो घरात आला आणि घरातनं त्यांनी काठी रॉड होऊन आम्हाला मारामाऱ्या केला। मारा मारला, हातावरती कानावरती मारलं, डोक्यावरती मारलं। मायनर फ्रॅक्चर आहे मला, 170 BP आहे मला आता। एवढंच नाही की त्या महेश कडूंनी माझ्या बायकोवर महिला असतानासुद्धा तिच्यावर पण अटॅक केला, तिला पण मारलं। म्हणजे कायद्याने सुव्यवस्था आहे का नाही? आणि याचं कारण इलेक्शनमध्ये महेश कडूची आई 350 मतांनी पराभव झाला आहे आणि जर पराभव पोचवण्याची ताकद नसेल तर निवडणुकीत उभं राहू नये। साहेब, मी 25 वर्ष राजकारण करतो, 25 वर्ष सरपंच होतो मी। आता उदय विनायक शास्त्रीचे सौभाग्य होती, सो अश्विनी उदय शास्त्री या सरपंच झाल्या। त्याच्यावर सगळं पॅनल निवडून आणलं, सगळ्या लोकांनी विकासाच्या कामाला पारड जड केलं। त्याचा राग ह्यांनी निवडणुकीच्या अगोदर एक महिन्यापासून सुरुवात केली होती, तो राग माझ्यावर काढला। मंदिरमधनं पूजा करून घरी येत होते, त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केल्या, तर ह्यांनी आवाज दिला अशा अशा बघा शिव्या देतो। मी बाहेर आले तर हा अशा घाणेड्या आईवरनं घाणेड्या शिव्या देतो, ठार मारतो असं बोलायला लागलं। तर मी त्याला एवढंच म्हटलं, तर तू घाणेड्या शिव्या का देतो त्यांना? आम्ही काय केलं आहे का तुझं? असं बोलत आम्ही पुढे गेलो तर पुढं ते समोर येऊन थडाथड त्यांना मारायला लागला आणि मी आणि मला पण खूप मारलं त्यांनी। नंतर मग यानं तर डोक्यामध्ये हातावर हजी इतकं मारलं की विचारशील सोय नाही। नंतर माझ्या पण कानपडीत हातावर पाठणी फटाफट मारलं, त्याच्यानंतर त्याची आई आली त्यांनी पण मारले कानपडीत आणि सगळे धावून यायला लागले अंगावर। आणि असल्या गाणेड्या आईवरनं वाटेल तसे शिव्या दिल्या त्यांनी आणि बस एकच तुम्हाला ठार मारून टाकीन, कापून टाकीन, बस हीच भाषा त्याची। ब्युरो रिपोर्ट PM न्यूज मराठी, वावोशी, खालापूर। दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत। आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका।